श्रोते हो नमस्ते, आपल्या सर्वांना शुभ दिवस। श्रोते हो कुटुंब, कुटुंब म्हणजे नेमकं काय असतं? कुटुंबाची व्याख्या आपल्याला माहिती असणं गरजेचं आहे। श्रोते हो कुटुंबातील व्यक्तींना एकमेकांवर रागावण्याचा जन्मसिद्ध हक्क असतोय, पण तो राग मनात धरून ठेवण्याचा नसतो। वेळोवेळी बोललं गेलेलं शब्द हे पाळण्यासाठी अथवा सोडून देण्यासाठी असतात, ना की ते मनात साठवण्यासाठी नसतात। श्रोते हो कारण कुटुंब म्हणजे परस्परांना सावरून घेणारी आपली माणसं असतात। इथं मोठ्यांना मान असतोय, चुकलेल्या माणसाला क्षमा असते, काम चुकारांना माफ असतं आणि सूत्रधारांना अधिकार असतोय। श्रोते हो परस्परांना किंमत देऊन सुख दुःख वाटून घेत असेल त्यात समाधान मानून आला दिवस आनंदाने जगणं म्हणजे कुटुंब असतं, आणि हे सगळं सुख फक्त कुटुंबात असतं। नक्की विचार करा। चला आजही आपल्यासाठी सुंदर विचारांची ही शिदोरी, ही मालिका अशीच पुढे घेऊन आलोय। चला करूया सुरुवात सुंदर विचारांना, सुंदर सुविचारांना। जीवनामध्ये प्रत्येक माणसाची कदर करा। मनुष्य जन्म पुन्हा पुन्हा मिळत नसतो आणि या जन्मातील माणसं पुन्हा भेटत नसतात, म्हणून प्रत्येकाशी प्रेमानं वागा। काही वेळा माणसाची प्रकृती ही औषधानं नव्हे तर त्याला दिलेल्या शाब्दिक आधारानं ठीक होत असते। गरजेपेक्षा जास्त खाल्लेलं अन्न आणि लायकीपेक्षा जास्त दिलेली इज्जत काही लोकांना पचत नसते। हसायला संधी मिळाली तर नक्की हसा, कारण आयुष्य कोणत्या क्षणी रडवेल हे सांगता नाही येत। जो समजून घेतो आणि समजावून सांगतो यासारखं सुंदर नातं जगात दुसरं कोणतंच नसतं। संस्कार चांगले असतील तर व्यक्ती कुणाच्या ताटातलं हिसकावून खात नाही, आणि एखाद्याचं ताट मोकळं दिसलं तर आपल्या ताटातलं थोडं दिल्याशिवाय राहत नाही। कुठल्याही परतफेडीच्या अपेक्षेशिवाय केलेलं प्रेम आणि घेतलेली काळजी म्हणजे आई। घराबद्दलची भावना ही दगड विटांच्या सानिध्यानं निर्माण होत नसते, त्यात जिवाळा हवा असतो आणि ओलावा सुद्धा हवा असतो। विश्वासघात करणाऱ्या माणसाला जाब विचारण्यापेक्षा त्या माणसाशी बोलणं सोडून देणं हीच त्या व्यक्तीसाठी मोठी शिक्षा असते। दुसऱ्यासाठी काही करताना सुद्धा आपल्याला झेपेल इतकंच करावं। अनेकदा आपण कोणताही स्वार्थ नसताना अनेकांसाठी बरंच काही करतो, झटतो प्रत्येक वेळी आपली जबाबदारी म्हणून, कर्तव्य म्हणून पुढं पुढं करतो कोणताही स्वार्थ नसताना। मतप्रवाह हे तर दोन्ही बाजूनी असतात। ज्याच्यासाठी करतो त्याला वाटतं केलं आमच्यासाठी तर काय फरक पडतोय, याचं कर्तव्यच आहे। एखाद्याची इच्छा नसताना त्याच्या सहवासासाठी लाचार होण्यापेक्षा, वेळेची त्याच्या पुढे भीक मागण्यापेक्षा मनाची समजूत काढून दूर येऊन एकटं राहिलेलं बरं असतं। जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाही तोपर्यंत तुमच्या संघर्षाला किंमत मिळत नसते। जीवनात कष्ट केल्यानं बुद्धी चांगली राहते आणि नेहमी सत्य बोलल्यानं मन चांगलं राहतं।
नुसतं देवदेव करून काहीच होत नसतं. देवाला प्रसन्न करण्यासाठी आपल्याला शेजारच्या लोकांविषयी, नातेवाईकांविषयी आपल्या मनात चांगली भावना असावी लागते, दुसऱ्याविषयी आदर असावा लागतो, तेव्हाच देव प्रसन्न होतो. नाही तर रोज मंदिरात जायचं आणि दुसऱ्याचं वाटोळ होऊ दे असं मनात ठेवायचं, अशानं कधीच देव प्रसन्न होत नसतो. नातं म्हणजे नुसताच भास नव्हे, तर श्वासातला श्वास असावं. केवळ पर्याय नव्हे, तर कुणासाठी तरी नेहमीच खास असावं. इतर माणसांना आपण वेळ देतो आणि खास व्यक्तींसाठी आपण वेळ काढतो. नुसत्या चौकशा करणं हा जागतिक छंद आहे. बरेच लोक आवर्जून वेळ काढतात आणि हा छंद जोपासतात. माणूस दुसऱ्यांच्या चुका डोळे बंद करून सुद्धा शोधून काढतो, मात्र स्वतःच्या चुका जगानं पाहून सुद्धा मांजरीसारखं दूध पिऊन सासूतपणे वागतो. आयुष्यात जेवढे जास्त अनुभव येतात तेवढाच माणूस हुशार होत जातो. टाकून दिल्यानंतर नवीन आयुष्याची सुरुवात त्याच ठिकाणाहून थाटात करतो तोच खरा योद्धा. विश्वासाच्या नात्याला कोणाचीच नजर लागत नसते. प्रश्न हे आबोला ठेवून सुटत नसतात, त्यासाठी बोलावं लागतं. जे मिळवायचं ते लवकर मिळत नाही, जे नकोय ते हातून लवकर सुटत नाही. संपूर्ण आयुष्य म्हणजे विरोधाभासी वाटतं. इथं मनाप्रमाणे कमी आणि मनाविरुद्ध जास्त वागावं लागतं. समजूतदार व्यक्ती जेव्हा संबंध निभवायचं सोडते तेव्हा आपण समजायचं त्याच्या सन्मानाला कुठेतरी ठेच लागली असावी. सोबत काहीच येत नाही हे सगळं कळतं सर्वांना, पण आटापिटा आणि हव्यास कुणाला सुटत नाही. इथं प्रत्येकाला वाटतं आपण किती शहाणे आहोत, पण यावर एकच उपाय, आपण सगळं शांतपणे पाहावं. आपली माणसं म्हणून नेहमी आपण समजून घेत असतो, याचाच फायदा घेत ते आपल्याला नेहमी छळत असतात. सुखात आमंत्रण हे त्यालाच द्या जो दुखात आमंत्रणाशिवाय धावत येतो. किती वेड असतं आपलं मन ज्या व्यक्तीशी खूप भांडतो, ज्या व्यक्तीवर खूप चिडतो, तरी सुद्धा त्याच व्यक्तीशी बोलायची इच्छा होते. सर्वांशी प्रेमानं वागायचं. उद्या या जगात आपण असू नसू तेव्हा आपल्या आठवणीनं चार व्यक्तींच्या डोळ्यात पाणी आलं तरी आपण भाग्यवान असू. दोघात तिसरा आला तर नातं कितीही जुनं असू द्या, एका क्षणात बदलून जातं.